सुसमाचार प्रभु स्वयं है। और इन दोनों दिनों में और हमें ये भी सिखाए कि हम सुसमाचार घोषणा करने में पहले क्या करना चाहिए, प्रभु यीशु के बारे में और प्रभु यीशु मेरे जीवन पर क्या अनुभव दिया है वो पहले दूसरे को बताओ। मुझे प्रभु से ये अनुभव हुआ है तो ये एक मौका है। अभी हमारे इस प्रोग्राम का आखिरी समय पर आप सबों यहाँ पर एक एक आदमी आकर एक दो शब्द बोलकर प्रभु को धन्यवाद दे सकता है, ये मौका खुला है। आइए अब क्या मिला, अब क्या लेके जाता है ये जिंदगी। आपका सारा जिंदगी में ये दो दिवस एकदम गोल्डन लिपियों में लिखा होगा, आप जिंदगी भर याद रखेंगे। यहाँ पर एक बहन जी हैं, उन्होंने कहा ब्रदर थॉमस पॉल 30 साल का पहले आप यहाँ पर आया तो मुझे वो अनुभव हुआ, अभी भी मुझे याद है। देखा मैं 30 साल का पहले कैसा था, वैसा ही है समझ में आया, 30 साल के पहले मैं आपका यहाँ पर आया, इतना बड़ा आंदोलन किया अभी। ओके आइए, एक एक लोग आएंगे, बाकी लोग तैयार हो जाइए, कुछ लिखिए लाना तो वो भी कर सकता है। सर्वांना जय येशू। मी भाषण द्यासाठी नाही, फक्त एक शब्द धन्यवाद बोलासाठी आलो इथं। हां, 2 दिवस आमच्या शिबिराचं नाव होतं सुवार्ता कशी गाजवायची त्याच्याविषयी। मी आल्या दिवसपासून जेव्हा ज्यावेळी बसलो तेव्हा मला एक अनुभव आला, ह्या ताबोरमध्ये ह्या सेंटरमध्ये एक प्रकारची शक्ती आहे। कारण आम्ही ग्रुपमध्ये ज्यावेळी चर्चा केलं होतो त्यावेळी काही लोक बल्लाशाचे पण आले होते, आज शनिवार आहे म्हणून, तर त्यावेळी ते एक बाई एका मुलाला घेऊन आली, त्या पूर्ण म्हणजे थोडी मेंटेन आहे, ते सांगत होती 15 दिवसापासून आम्ही येत आहोत फादरकडे प्रार्थना करून जात आहोत, पण 50% माझी पोरगी दुरुस्त झाली म्हणे। तर येतं बहुत शक्ती आहे म्हणून, ते दोन बाय हिंदू बाय आहे, त्या ख्रिश्चन होत्या, त्या सांगत होत्या म्हणजे येतं काही नाही काहीतरी। आपण ज्यावेळी प्रार्थनाला येतो तर या सेंटरमध्ये प्रार्थना सेंटरमध्ये एक प्रकारची विशिष्ट शक्ती आहे। मी आता माझी 3री वेळ आम्ही येथे आलो, पहिल्या वेळी आलो त्यावेळी एकदम लास्ट बसलो होतो, दुसऱ्या वेळी आलो त्यावेळी मी मधामध्ये बसलो, आता 3री वेळी मी पहिल्या लाईनीमध्ये बसलो, म्हणजे मला एक प्रकारची शक्ती आकर्षित करत आहे। मला फक्त एवढं सांगायचं आहे, मला भाषण द्यायचं नाही आहे, मला फक्त एवढं सांगायचं आहे की हा प्रार्थना सेंटरचा उपयोग आपण जास्तीत जास्त लोकांना करावा। आता इथं सर्व बरेचसे कॅटलिक्स लोक आहे, याचा उपयोग झाला पाहिजे, प्रार्थना केली तर काय फायदा होते, म्हणून ह्या सेंटरचा थोडं माझ्या मतानुसार थोडा प्रचार करावा। गावोगावी तुम्ही ज्यावेळी जाता त्यावेळी याच्याविषयी थोडं सांगा, एवढंच मला बोलायचं आहे, बाकी काही बोलायचं नाही आहे, बरंच बोलायचं आहे पण बरेच लोक आहे ना बोलासाठी पुन्हा।